नमस्कार मित्र हो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्र हो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मी. काय आहे बातमी पहा. राज्य शासकीय सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेत राज्य शासनाने स्वतःचा हिस्सा 4% वाढविल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. याआधी संबंधित कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अधिक महागाई वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 10% इतके मासिक अंशदान या योजनेत दिले जायचे. ते कायम ठेवण्यात आले असून राज्य शासनाचा वाटा मात्र वाढविण्यात आलेला आहे. राज्य शासन यापुढे कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या 14% इतके मासिक अंशदान देणार आहे. आधी हे अंशदान 10% इतकेच होते. पहा मित्र, सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारातून 10% कपात व्हायचे आणि शासन सुद्धा 10% द्यायचे. पण आता सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारातून 10% कपात होणार आहे आणि शासन मात्र 14% इतकी रक्कम देणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या अंशदान निवृत्ती वेतन योजनेत केंद्राने आपला वाटा 14% केल्यानंतर राज्यानेही तसे करावे अशी मागणी होती, ती शासनाने पूर्ण केलेली आहे. राज्याच्या निर्णयाचा फायदा 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल. अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीच्या दिवशी अंशदानातील 40% रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. उर्वरित 60% रक्कम सरकार विविध वित्तीय संस्थांमध्ये गुंतवते आणि त्यावरील व्याज हे निवृत्ती वेतन म्हणून देते. अशा प्रकारची ही योजना होती मित्र हो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ शासनाचे वेगवेगळे GR तसेच इतर माहिती मिळवण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.